नगर पाथर्डी शेवगाव रस्ता, नगर राहुरी शिर्डी कोपरगाव रस्ता व नगर मिरजगाव चापडगाव टेंभुणे रस्त्याचं गेल्या अनेक वर्षापासून दुरवस्था झाल्याने अनेक अपघात होऊन अनेक निष्पाप नागरिकांचे बळी जात असून सरकारच्या होणाऱ्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधण्यासाठी ही कामे तात्काळ सुरू होण्यासाठी आमदार निलेश लंके व त्रस्त नागरिकांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करताना आमदार निलेश लंके, आमदार प्राजक्त तनपुरे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, क्षितिज घुले, घनश्याम शेलार, अभिषेक कळमकर, विक्रम राठोड, किसनराव लोटके, बाळासाहेब हराळ आदी उपस्थित होते. या कामासाठी गेले चार दिवस आपल्या तालुक्यातले सर्व नागरिक, कार्यकर्ते, पक्ष नगरला कालपासून आदरणीय निलेश लंके आमदार साहेब यांनी सर्वांना घेऊन, सर्व पक्षांना घेऊन हा रस्ता होण्याकरता त्यांनी उपोषण सुरू केलं. आज पाथर्डी तालुका पूर्ण जनतेने, पूर्ण ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला, पाथर्डी तालुका बंद ठेवला व हा रस्त्याचं काम नवीन जो कॉन्ट्रॅक्टर आलाय त्यांनी त्वरित चालू करावा आणि रस्ता चांगल्या दर्जाचा करावा याच्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ, सर्व पक्षीय याच्यासाठी आज पाथर्डी बंद ठेवलं. पाथर्डीकरांचे आजचा बंद यशस्वी झाला. पाथर्डीकरांचे सर्व व्यापारी, दुकानदार, नागरिक यांचे मी आभार मानतो, प्रतिसाद दिला आणि आपला आजचा कार्यक्रम व्यवस्थित झाला असे बोलू दोन शब्द. या रस्त्याच्या संदर्भात आत्तापर्यंत किती आंदोलनं काय झाली हे सर्व आपण साक्षीदार आहात, परंतु गेलेल्या माणसाचा जीव परत येत नाही आणि ज्या कुटुंबियाच्या घरामध्ये हे दुःखद प्रसंग घडले त्यांचे आज हातोनात हाल आहेत आणि या गोष्टीसाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या आमदारांनी आणि खासदारांनी कुठंतरी लक्ष द्यायला पाहिजे होतं, परंतु ते या गोष्टीमध्ये कमी पडत आहेत. लोकांनी तुम्हाला ज्या गोष्टीसाठी निवडून दिलं, ज्या गोष्टीसाठी तुम्ही आमदार झालात, खासदार झालात, पण सत्तेमध्ये आल्यानंतर तुम्ही त्या गोष्टी विसरून गेलात आणि लोकांच्या या विचाराशी तुम्ही प्रतारणा करीत आहात याचं त्यांना भान राहिलं नाही. म्हणून प्रथमतः मी आमदार आणि खासदारांचं या ठिकाणी जाहीर धिक्कार करतो आणि या मेलेल्या जे लोक या अपघातामध्ये गेले त्या सर्वांच्या वतीनं यांचा धिक्कार करतो आणि दोन शब्द संपवतो.